राज्याच्या जनतेला निराश करणारा अर्थसंकल्प अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी केली आहे. की गेल्या वर्षी पाऊसकाळ अतिशय उत्तम पद्धतीने झालेला असताना सुद्धा दुर्दैवाने कृषी उत्पन्नामध्ये आज त्या ठिकाणी किंवा कृषी दरामध्ये घट झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आणि किमान आधारभूत किंमत वाढवण्याच्या ऐवजी आज अस्तित्वात असलेल्या किमतीवरती सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतीमालाची खरेदी न केल्यामुळे राज्यातला शेतकरी सुद्धा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावरती मेक इन इंडिया मेक इन महाराष्ट्राच्या घोषणा केल्याच्या नंतर सुद्धा ना आर्थिक पाणी अहवालात किंवा अर्थसंकल्पामध्ये विशेष महत्त्वाचा प्रकल्प गेल्या 2.5 वर्षामध्ये आला आहे आणि काही 1000 कोटीची गुंतवणूक त्या ठिकाणी झाली आहे असं दुर्दैवाने चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं नाही. म्हणून अत्यंत निराशाजनक असा हा अर्थसंकल्प, उद्याच्या महाराष्ट्राची जराही ना काळजी घेणारा हा अर्थसंकल्प असं त्याचं वर्णन करता येईल.